रमेश ऑप्टिशियन गडहिंग्लज। रमेश सावंत औनाळकर यांचे गेली 35 वर्ष गडहिंग्लजकरांना अखंड सेवा देणारे विश्वसनीय ठिकाण। नंबरी चष्मे, फॅन्सी गॉगल्स, ब्रँडेड फ्रेम्स, ब्रँडेड लेन्स आणि नामवंत कंपन्यांच्या फ्रेम विक्री आणि दुरुस्तीचे गडहिंग्लज मधील खात्रीशीर एकमेव ठिकाण रमेश ऑप्टिशियन। मोफत नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध। रमेश ऑप्टिशियन सुपरमार्केट, लक्ष्मी रोड, गडहिंग्लज। चंदगड विधानसभा मतदारसंघासाठी राजेशदादा पाटील यांचा निवडणूक अर्ज आज भव्य शक्ती प्रदर्शनाने भरण्यात आला। यावेळी झालेल्या सभेला नामदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक आणि प्राध्यापक संजय मंडलिक यांनी राजेश पाटील यांना पुन्हा एकदा भरघोस मतांनी आमदार करण्याचे आवाहन केले। यावेळी आलेल्या पावसाने विस्कळीत न होता राजेश पाटील प्रेमींनी त्यांच्यावरील प्रेम आणि आदर व्यक्त केला। आदरणीय एकनाथरावजी शिंदे, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचे मनापासून आभार मानतो की हा मतदारसंघ जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अनेक वर्ष बालेकिल्ला होता तो त्यांनी आमच्यासाठी उपलब्ध करून दिला आणि ही विजयाची पताका पूर्ण करण्यासाठी आज नामदार हसन मुश्रीफ साहेब, आदरणीय मुन्ना साहेब आणि संजय मंडलिक साहेब आणि व्यासपीठावर आणि व्यासपीठासमोरील तुम्ही तमाम जनता इतक्या बहुसंख्येनं इथं आलेला आहात हेच उत्तर मला वाटतं। ज्यांनी ज्यांनी मला प्रश्न विचारले गेल्या 15 दिवसात महिन्याभरामध्ये 1600 कोटीचं ते उत्तर उद्याच्या 20 तारखेला तुम्ही मतदानाच्या माध्यमातून करून दाखवणार आहात आणि त्याचं उत्तर त्यांना नक्कीच 23 तारखेला मिळाल्याशिवाय राहणार नाही हा ठाम आत्मविश्वास माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला आहे। मुश्रीफ साहेबांनी 2019 हिमालय सारखं माझी पाठराखण केली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये इथं पोकळी निर्माण झाली होती, कोण लढायला तयार नव्हतं, सगळ्यांना कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून गेले होत्या आणि त्यावेळेला ही पोकळी भरण्यासाठी आदरणीय मुश्रीफ साहेबांनी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना सांगितलं, साहेब तुम्ही राजेशला उमेदवारी द्या, मी त्याला निवडून आणण्याची जबाबदारी घेतो। हे शब्द आमदार हसन मुश्रीफ साहेबांचे होते आणि म्हणूनच हा राजेश पाटीलचा आमदार झाला हे तिवार सत्य तुम्ही आणि मी विसरता कामा नये। आज अनेकांचं पाठबळ नक्की त्यावेळेला माझ्या सोबत होत, मग त्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल, जनता दल असेल, काँग्रेस असेल, पण आज सगळ्या गोष्टी विसरून 30 मंडळी आज माझ्यावर टीका टिप्पणी करतायत। ज्यांनी ज्यांनी माझ्याकडे जे जे कामाच्या दृष्टिकोनातून आपल्या गावाच्या आपल्या भागाच्या विकासासाठी चंदगड आजरा गडहिंग्लज साठी जे जे मागितलं ते देण्याचं काम आदरणीय माझे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आदरणीय अजितदादांनी ह्या मतदारसंघासाठी दिलेलं आहे। 1600 कोटी म्हणजे काही चिंचोके नव्हे, ज्यांना ते मेजता येत नसतील त्यांनी असे प्रश्न आम्हाला तरी विचारू नव्हे।
आदरणीय नामदार हसन मुश्रीफ साहेबांनी या मतदारसंघाच्या विकासासाठी माझ्या माहितीप्रमाणे ते ग्राम विकास मंत्री असताना आणि त्यानंतर सुद्धा पालकमंत्री असताना या चंदगड आजरा गडिंग्लज तालुक्यासाठी 3.5 कोटीची निधी फक्त आणि फक्त नामदार हसन मुश्रीफ साहेबांच्यामुळे तुम्हाला प्राप्त झालेली आहे, हे सुद्धा या तालुक्यातल्या जनतेला विसरता कामा नये। आम्ही कधीच कुणाचं दुसऱ्याचं श्रेय लाटण्याचं काम केलं नाही। आम्ही स्वतःच्या कर्तृत्वावर, स्वतःच्या हिमतीवर आणि तुमच्या सर्वांच्या जनमानसांच्या पाठबळावर आजपर्यंत हा चंदगड आजरा गडिंग्लज तालुका हा घडवलेला आहे। आणि स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर असतील, स्वर्गीय नरसिंह पाटील असतील, स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक असतील, त्यांनी घालून दिलेले शिकवण, त्यांनी घालून दिलेला मार्ग हा प्रामाणिक सांगण्याचा प्रयत्न गेले 30 वर्ष मी आयुष्यामध्ये मी माझ्या प्रामाणिकपणे या चंदगडच्या सार्वजनिक जीवनामध्ये, सहकार क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये मी करत आलेलो आहे। त्यामुळं अनेक लोकांनी अनेक गोष्टी अनेक वल्गना केल्या, त्याचं फार आपण मला वाटतं ह्या टीका टिप्पणीला वेळ द्यायला सुद्धा मला सवड नव्हती किंवा मला त्या तऱ्हेनं त्यांच्या बाबतीत भाष्य सुद्धा करायचं नाही आहे। पण येणाऱ्या कार्यकाळामध्ये मला खात्री आहे की आपण सर्वजण त्याचं उत्तर त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही। मला वाटतंय 2019ला असंच वरुण राजांना तिथं उपस्थिती लावली होती आणि आज त्या वेळेला जो विजयाची निशाणी होती त्याच वरुण राजांना आज तुमच्यावरती पाण्याचे शिंदोडे पडत आहेत। 3 मिनिटाच्या वर हा पाऊस पडणार नाही आहे, कृपा करून कुणीही जागेवरनं हलू नका। त्या दिवशी सुद्धा तुम्ही डोक्यावर खुर्च्या घेऊन उभारला होता, ही खुर्ची तुम्ही डोक्याच्या खाली घेतली नाही म्हणून राजेश पाटील निवडून आला। आणि आज सुद्धा तुम्हाला सांगतो तुमच्या सर्वांच्या ताकदीवर, तुमच्या सर्वांच्या हिमतीवर, मित्र पक्षांच्या सहकार्यावर हा राजेश पाटील हा बालेकिल्ला अबाधित ठेवल्याशिवाय राहणार नाही। आणि त्याला साथ असणार आहे नामदार हसन मुश्रीफ साहेबांची, आदरणीय मुन्नासाहेब माडिक साहेबांची आणि जे काय एकनाथरावजी शिंदे साहेबांची जी शिवसेना आहे, आदरणीय संजय मंडलिक असतील, राजेश क्षीरसागर साहेब असतील, ही सर्व मंडळी तुमच्या पाठीशी आहे। 5 वर्षामध्ये तुम्ही सर्वांनी जे दिलेलं प्रेम आहे, स्वर्गीय नरसिंहराव पाटील साहेब गेल्यानंतर तुम्ही सर्व कार्यकर्त्यांनी तळ हाताच्या बोटासारखं मला जपलात, माझी पाठराखण केलात, माझ्या अनेक चुका तुम्ही पाठीशी घातलात, पण कधीही माझ्या बाबतीत आपण द्वेष केला नाही, कधीही राग मानला नाही, कधी रुसवा मानला नाही। आणि तुम्ही ठामपणे माझी पाठराखण करून मला आज इथपर्यंत तुम्ही सर्वजण पोहोचवलेलं आहे। मुन्ना साहेब आणि संजय मंडलिक साहेब व्यासपीठावर आहेत आणि आमचे हनुमान आदरणीय मुश्रीफ साहेब इथे उपस्थित आहेत। त्या तिघांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असल्यानंतर उद्याचा इतिहास तुम्हाला सांगायची गरज नाही आहे। 50,000 पेक्षा उच्चांकी मताच्या टिक्क्यानं या मतदारसंघातून ही महायुतीची सीट हे तिन्ही नेते निवडून आणल्याशिवाय राहणार नाही, याचं अभिवाचन या रवळ नाकाच्या देवळासमोर तुम्ही सर्व जनतेनं त्यांना द्यावं। आणि तुम्ही सर्वांनी या नेत्यांचं जसं तुम्ही आजपर्यंत शब्द पाळलेला आहे, या नेत्यांच्या पाठीशी आपण सर्वजण हा मतदारसंघ अभेद ठेवलेला आहे। अशाच तऱ्हेनं आज सुद्धा भाजपचे सर्व मित्र पक्ष असतील, एकनाथरावजी शिवसेनेचे सर्व असतील, ब्लॅक पॅन्थरचे आमचे सुभाष देसाई असतील, आरपीआयचे आठवले गटाचे सर्व मंडळी असतील, या सर्वांना हातात हात घालून आपण हा मतदारसंघच्या विकासासाठी आपण इथून पुढच्या कार्यकाळामध्ये आपण जडूया। मला खात्री आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं, रवळनाथाचा आशीर्वाद आणि वरुण राजाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार। जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यद सय्यद सह लता पालकर, चंदगड।